राधानगरीतील काळमवाडी येथील दुधगंगा नदीतील शोधकार्य अखेर थांबले. नदीत बुडालेले प्रतीक पाटील व गणेश कदम यांचे NDRFच्या टीमला सापडले मृतदेह. कर्नाटकातील हिपरंगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्याने राजापूर तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीचा दावा. तर कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिपरंगीचे दरवाजे 31 ऑगस्टपर्यंत उघडे ठेवण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या हायपॉईंटजवळ एक खासगी ट्रॅव्हल बस दरीत कोसळून अपघात. बसमधील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर. जिल्ह्यात पावसाचा जोर तर राधानगरी धरणातून 1100 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील एवलूज, वारणा नदीवरील चिंचोली व मानगाव असे 9 बंधरे पाण्याखाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयावर मोठी गर्दी. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ST महामंडळाकडून विशेष सुविधा. जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून मुंबईतून 200 जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर. विधान परिषद सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर मोठी कारवाई. दानवेंना 5 दिवसांसाठी निलंबित करण्याचा सभापतींचा निर्णय. ठाणे शहरातील जुन्या चाळी व झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची मागणी. उद्धव सेनेच्या वतीने मंगळवारी वागळे इस्टेट येथील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन. अहमदनगरच्या राहुरीमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी. राहुल हिंदू समाजाला तोडण्याचे काम करत आहेत असे म्हणत हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतः दहशतवादी आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे वादग्रस्त विधान. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या 11.5%. आगामी विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 जागांवर मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी. हुसेन दलवाई यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मागणी. पुण्यात आणखीन एका महिलेला झिकाची लागण तर पुण्यात झिकाची 7 रुग्णसंख्या. पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी कल्पना बळविंद यांची माहिती. तर महापालिकेकडून उपाययोजना